नमस्कार मित्रांनो, मी विजय हुंबार्डेकर, आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल येथे, आणि आज ह्या आर्ट फेस्टिवलचा पहिला दिवस आहे. चला तर पाहूया या आर्ट फेस्टिवलमध्ये आतमध्ये काय काय आहे ते पाहायला आपण जाऊया. मित्रांनो, मी विजय उंबार्डेकर, आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, आज आपण आलो शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल येथे. आपल्याला ट्रेनचे काही मॉडेल्स पाहायला भेटतील, ते आपण पाहूया. नमस्कार, मी विजय उंबार्डेकर, आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपलं नाव काय? प्रणव पाटील. प्रणव पाटील. आणि हे जे आपण इथे जे मॉडेल्स बनवले आहेत, ते कशाचे बनवले? जसं की बेस्ट मटेरियल यूज केले, पेनचे कॅप्स यूज केले, ॲक्सेससाठी रिफिल यूज केले, इकडे इयरफोनचे वायर यूज केले, आणि प्रॉपर मटेरियल म्हणजे ॲक्रॅलिक सनबोर्ड, कार्डबोर्ड असं सगळं यूज करून. आता हा जो मॉडेल आहे हा कोणता आहे? ही पहिली लोकल ट्रेन जी भीतीवरून पूर्ण धावली 1925 ती गाडी पहिली गाडी जी आय पी रेल्वेची. ही पहिली लोकल आहे भारतातली.
आणि हे जे इंजिन आहे हे डिझेल इंजिन आहे, कल्याण डिझेल लोकोशेडचे डिझेल इंजिन आहे. डिझेल इंजिन आणि हे पण इंजिनच वाटतंय मला. हे डिझेल करंटवर आधी चालायचं आपल्याकडे. हे अख्ख्या भारतात फक्त एक कल्याण डिझेल इलेक्ट्रिक लोकोशेडकडेच हे इंजिन होत आहे. आणि हा जो डब्बा आहे ट्रेनचा की हा पण इंजिनच आहे. ही लोकल ट्रेन आहे जी सध्या जी आहे आपल्याकडे मुंबईत. हा लोकल ट्रेन आहे. हे मॉडेल कशाचं बनवलं आहे? हे सनबोर्ड ॲक्रेलिक सगळं मिक्स मटेरियल. सगळं मिक्स मटेरियल. हेच टाकाऊ पासून टिकाऊ. हां, आपलं नाव काय? माझं नाव आकाश कांबळे. आकाश कांबळे. सर, हे जे मॉडेल आहे हे कोणतं आहे? मुंबई मेट्रो 9-2A मॉडेल आहे. नाईसर बोरिवली साईडला जे मेट्रो आहे त्याचं ते मेट्रोचं मॉडेल. आणि हे AC लोकल आहे. ही AC लोकल जी आता नवीन चालू झाली ती ना AC लोकलमध्ये इंटिरियर वगैरे सगळं असतो. हां, याच्यात इंटिरियर सगळं AC लोकलमध्ये सगळं आहे. हे नेक्सस ग्रीडचं मॉडेल आहे. हे जे मॉडेल आहे ते डेक्कन क्वीनचं मॉडेल. डेक्कन क्वीनचं मॉडेल आहे. आणि हे कोच हे आपण कशापासून बनवलं? हे कार्डबोर्ड सनबोर्ड आणि वेस्ट मटेरियल वापरून बनवलं आहे. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ. आणि हे आपण विकता की कसं काय? हे ह्याचं हॉबी म्हणून करतो पण ऑर्डरप्रमाणे बनवून देतात. जर समजा कोणाला पाहिजे असेल तर कसं काय ॲड्रेस वगैरे? मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, माझा नंबर. अच्छा, ठीक आहे.